वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज आंबेडकर आणि पवारांमध्ये भेट झाली आणि त्यामुळे पवार इंडिया आघाडीमध्ये जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय. वायबी चव्हाण सेंटरमध्ये झालेली भेट ही फक्त कॉफीसाठी, महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. तर दुसरीकडे आंबेडकर जर आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात आंबेडकर, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार का हे बघणं महत्वाचं आहे. तर या भेटीदरम्यानचे हे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत. पवारांसोबतच्या भेटीनंतर आंबेडकरांनी माहिती दिलेली आहे, ही भेट केवळ एका कॉफीसाठी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. ज्यांचा विरोध भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीला, तत्वज्ञानाला आहे, त्या सगळ्यांनी एक यावं. जे येत असतील त्यांना आम्ही बरोबर घेऊ. पक्का विरोध त्यांचा असला पाहिजे त्या तत्वज्ञानाला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला. जे जे असे असतील त्यांनी एकत्र यावं या मताचे तर आम्ही आहोत. या कार्यक्रमाच्या नंतर असताना सुप्रिया सुळे यांनी असताना कॉफी प्यायला बोलवलं. कॉफी प्यायलो, शरद पवार तिथे होते, आम्ही सगळे मिळून कॉफी प्यायलो. एक 12 जण त्या ठिकाणी होते. कॉफी गोड होती का की कडू होती? मी साखर टाकून गोड केली.